स्टार्ट केला। हाय नमस्कार, माझं नाव जयंत जगताप, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आलेलो आहे मेरुलिंग या देवस्थानावरती। हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतोय, या डोंगरावरती मेरुलिंग हे शंकराचं पुरातन मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। आणि ह्या उजव्या साईडला जो तुम्हाला दिसतोय हा निसर्गरम्य असा हा भाग आहे, हा जंगलामध्ये गेलेला आहे, वन विभागामध्ये गेलेला भाग आहे। हा आहे कुडाळी भाग, तिथे खाली तुम्हाला एक छोटासा पाझर तलाव दिसेल। आणि तिथे टेकडीवरती मस्तपैकी पेड्यावरती एक छोटंसं गाव आहे। गणेश, मी तुला विनंती करतो की ते गाव तू झूम करून घे। तर हे तुम्ही जे गाव बघताय, एका कोपऱ्यावरती एक मंदिर आहे देवाचं, ग्रामदैवताचं। आणि या तिथे एक 20 ते 25 घरं त्या टेकडीवरती अशी वसलेली आहेत। आणि त्याच्यावरती तुम्ही बघाल तर अशी घनदाट अशी झाडी आहे। इकडे खाली पाण्याची व्यवस्था म्हणून एक पाझर तलाव बनवलेला आहे। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही या साईडला बघाल तर हा जो आहे हा आहे आपला मेढा भाग। तर आपण ज्या डोंगरावरती उभा आहे तिथून एका साईडला कुडाळी भाग आणि एका साईडला मेढा भाग। आणि मेरुलिंग अशा ठिकाणी वसलेला आहे की तिथून त्याच्या उजव्या साईडला मेढा भाग दिसतो, डाव्या साईडला कुडाळी भाग दिसतो, आणि समोर आपल्याला संपूर्ण सातारा जे शहर आहे ते पूर्ण आपल्याला बघायला भेटतं। तर अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे मेरुलिंग। तर तुम्ही नक्की या आणि आवर्जून या देवस्थानाला भेट द्या। धन्यवाद।